नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेमार्फत जे बांधकाम मजूर आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप, वेगवेगळ्या प्रकारचे फंड, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना याचा मित्रांनो लाभ दिला जातो. परंतु बऱ्याच अशा अजून योजना आहेत की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून आपण टेंडर सुद्धा घेऊ शकतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल की अगोदर सेफ्टी गेट म्हणजेच पेटी, या पेटीमध्ये भरपूर अशा वस्तू बांधकाम मजूर यांना मिळाल्या आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आता संसार बाटले म्हणजे जो ही गृहपेटी संच आहे हा संच बांधकाम कामगार यांना आता मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की जोही ठेकेदार असेल, जोही इंजिनियर असेल की त्याचा यामध्ये किती फायदा होत असेल, तर मित्रांनो याचं टेंडर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तर हे टेंडर घ्यायचं कसं किंवा यासाठी आपल्याला उपाययोजना कशी करायची किंवा यासाठी आपल्याला संपर्क कसा करायचा मित्रांनो ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब जर केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ, शासकीय माहितीची जी आहे, शेतीविषयक योजनेचे व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे. तर मित्रांनो आता याचं टेंडर कसं घ्यायचं चला करूया या व्हिडिओला. मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जी ही आपली बांधकाम कामगार योजनेची साईट आहे बांधकाम कामगार योजनेच्या साईटवर जायचं आहे. तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मित्रांनो गुगल क्रोमवर जायचं आहे. जसं की आता या मोबाईलच्या स्क्रीनच्या माध्यमातून आपण संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी शूट करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे गुगलवर. गुगलवर गेल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे बांधकाम कामगार योजना. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बांधकाम कामगार ही साईट ओपन झालेली आहे. त्यानंतर बांधकाम कामगार जे एक नंबरचं पेज आहे हे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईल आपला डेस्कटॉप साईट मोड करून घ्यायचा आहे जेणेकरून स्क्रीन आपल्याला मोठी दिसेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ज्या चार तीन चार रेषा असेल या रेषेवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मोरचा ऑप्शन तुम्हाला दिसेल. मोरचं ऑप्शन दिसल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टेंडर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेची जी साईट आहे या साईटवर आपण टेंडरची संपूर्ण माहिती घेऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भरपूर असे ज्याही कॉन्ट्रॅक्टरने टेंडर घेतलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरचं या ठिकाणी साईन झालेलं जो अग्रीमेंट आहे अग्रीमेंट अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल. या अगोदर 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्टरने अगोदर ठेका घेतला होता म्हणजे ठेकेदाराने अशा प्रकारे मित्रांनो 15/3/2019 ला कॉन्ट्रॅक्ट घेतला होता. त्यानंतर मित्रांनो वाढत वाढत 26/1/2021 पर्यंत हे टेंडर त्या ठिकाणी ठेकेदाराने घेतलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो आता जे गृहोपयोगी संच मिळणार आहे या संचाचं मित्रांनो आता टेंडर निघणार आहे. तर हे टेंडर मिळवण्यासाठी तुमच्या नजीकचे बांधकाम कामगार ऑफिस आहे किंवा ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही संपर्क करून टेंडर मिळू शकता. तर मित्रांनो त्याचबरोबर आता टेंडर तर मिळेलच परंतु आपल्याला याच्यासाठी संपर्क कसा करायचा चला पाहूया यामध्ये माहिती. तर मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला जे या ठिकाणी क्लिक हिअर फॉर महाराष्ट्र किंवा महा टेंडर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक पेज ओपन होईल. तर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची जी मेन वेबसाईट आहे ती वेबसाईट या ठिकाणी ओपन झाली. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता टेंडर महाराष्ट्र, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट टेंडर इन्फॉर्मेशन सिस्टम अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी भरपूर अशी माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसं की MIS रिपोर्ट असो, टेंडर बाय लोकेशन असो, टेंडर बाय ऑर्गनायझेशन असो, टेंडर बाय क्लासिफिकेशन असो किंवा टेंडर अचीव असो मित्रांनो या ठिकाणी भरपूर अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर या ठिकाणी टेंडर बाय लोकेशन यावर क्लिक करून कुठले कुठले टेंडर लोकेशन या ठिकाणी बाकी आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी लोकेशनचं नाव टाकायचं आहे किंवा जी आपली सिटी असेल सिटी या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बुलढाणा जिल्हा टाकून घेतला. त्यानंतर मित्रांनो जसा कॅप्चा आहे कॅप्चा जसाचा तसा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण कॅप्चा सुद्धा टाकून घेतला आणि सर्च या सबमिट या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा टेंडर ऑलरेडी फुल झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचा टेंडर मित्रांनो मिळणार नाही. त्याचबरोबर जो दुसरा जिल्हा असेल तर दुसरा जिल्हा तुम्ही सुद्धा सर्च करू शकता किंवा मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा बुलढाण्याचा आपण टाकून पाहूया. सबमिट या बटनावर क्लिक केलं सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी नो टेंडर फॉर्म म्हणजे बुलढाणा जिल्हा मित्रांनो या ठिकाणी बुक झालेला आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा टेंडर तुम्हाला मिळणार नाही. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला टेंडर घ्यायचं असेलच तर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा आपण थोडं बॅक येऊया.
बॅक आल्यानंतर मित्रांनो साईट थोडी स्लो असल्यामुळं आपल्याला पुन्हा या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेच्या साईटवर जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो क्लिक फॉर हिअर मा टेलर यावर आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्च ऍक्टिव्ह टेंडर, टेंडर बाय क्लोजिंग डेट, ऑर्गन नेम, त्यानंतर रिझल्ट ऑफ टेंडर, त्यानंतर होम आणि कॉन्टॅक्ट अस. मित्रांनो या ठिकाणी कॉन्टॅक्ट अस आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी कंपनी असेल राज्य सरकारच्याही कंपनीला या ठिकाणी टेंडर दिले असेल त्यांचा टोल फ्री क्रमांक, त्याचबरोबर सपोर्ट जी NIC जी वेबसाईट आहे ते वेबसाईटची या ठिकाणी टेक्निकल सपोर्टसाठी वेबसाईट सुद्धा आहे. यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही टेंडर मिळू शकता. आणि मित्रांनो सर्वात महत्वाची बाब म्हणजे फॉर एनी टेक्निकल रेट क्वेरीज प्लीज कॉल 24/7 म्हणजे 24 तास सेवा या ठिकाणी बांधकाम कामगार यांनी ठेवले आहे. त्यानंतर खाली अशा प्रकारे या ठिकाणी 3 टोल फ्री क्रमांक आहे. या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून टेंडर कोणत्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे किंवा नाही हे सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तुम्ही टेंडर घेऊन लाखो ने कोटी रुपये या ठिकाणी कमवू शकता. जर तुमच्या त्या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल, तुमची जर मेहनतीची जिद्द असेल तर तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कोटी रुपये सुद्धा त्या ठिकाणी कमवू शकता. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आशा करतो व्हिडिओ तुमच्या फायद्याचा वाटला असेल. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा मित्रांनो प्रेस करायचा आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत, जास्तीत जास्त कामगारांपर्यंत मित्रांनो आपल्याला शेअर करायचा आहे. आणि जास्तीत जास्त कामगारांना याचा लाभ होईल. ज्याही कामगारांनी नोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या, जेणेकरून प्रत्येक योजनेचा मित्रांनो त्यांना लाभ मिळत राहील.